अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहु। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। सबसे मसला बिजली में इजाफा होते इस रेट का। भाजपा हुकूमत को बेदखल कर कांग्रेस हुकूमत को इख्तदार पर बिठा गया। कांग्रेस हुकूमत ने 5 गारंटी का वादा किया जिस पर आवाम ने भरोसा जताते हुए कांग्रेस को शानदार जीत अता की, पर अभी जीत दर्ज हुए कुछ ही दिन हुए थे कि बिजली का झटका आवाम को लगने की बात सामने आई। अब इसे लेकर मुख्तलिफ अफवाहें, खबरें और आवाम में रद्दअमल देखने को मिल रहा है। कांग्रेस ने 200 यूनिट मुफ्त बिजली का ऐलान किया था और इस पर कायम रहने की बात भी कही थी। हाल ही में शक्ति योजना के तहत खवातीनों को बस का मुफ्त सफर की योजना का आगाज भी किया गया। खैर, अब बिजली यूनिट की कीमतों में इजाफा सबसे अहम मसला और आवाम बे इंतहा परेशान हो चुकी है, क्योंकि अचानक 3 गुना इजाफा से लोग सदमे में पहुंच चुके हैं। जब इसकी हकीकत को समझने की कोशिश की गई तो यह फैसला कांग्रेस हुकूमत का नहीं बल्कि भाजपा की ही बम्बई हुकूमत ने मार्च में लिया था। जून में कांग्रेस हुकूमत आने से पहले मई में ही इसे भाजपा हुकूमत ने लागू किया था। जून से शुरू होकर 200 यूनिट्स लैब के अंदर इस्तेमाल करने वालों को पर यूनिट 2.90 रुपए इजाफा किया गया। इसमें दो बातें शामिल है, एक 1.5 रुपए पर, तकरीबन 1.5 रुपए 1.49 पर द फ्यूल एंड पावर परचेज कॉस्ट एडजस्टमेंट EPPCA के मुआहदे के तहत भाजपा हुकूमत ने कबूल किया था। यूनिट का ईंधन और बिजली खरीद लागत समायोजक यानी कि EPPCA जो ये मुआहदा हुआ था, जिसे जून से ही चार्ज किया जाना है और अप्रैल और मई से 1.40 रुपए प्रति यूनिट का कैरी ओवर। खैर, इस बिजली यूनिट के इजाफे को कांग्रेस हुकूमत को जिम्मेदार ठहराया जा रहा है, पर हकीकत में भाजपा हुकूमत इसके लिए जिम्मेदार है। 13 मई को नतीजा आने से पहले बम्बई सरकार ने 12 मई को ही इसे मंजूर कर दिया था। इसका मतलब ये भी नहीं कि पहले भाजपा ने मंजूर किया था इसलिए कांग्रेस का इससे कुछ लेना देना नहीं। जब कई सारे कानून फैसले पहले वाली हुकूमत मंजूर कर देती है तो उसे रद्द भी करने के फैसले जैसे लिए जाते हैं, उसी तरह से कांग्रेस हुकूमत को चाहिए कि जो पहले वाली यूनिट का दाम है इसे बरकरार रखे और जो वादे कांग्रेस ने किए इस पर अमल करे। जब से बिजली की कीमतें 3 गुना बढ़ी हैं, आवाम में नाराजगी देखी जा रही है। खुद भाजपा ने बिजली यूनिट को बढ़ाया तो है, पर अब खुद ही कांग्रेस के खिलाफ सोशल मीडिया पर प्रोपोगंडा भी कर रही है। कई देहातों में तो बिजली का बिल नहीं भरने का फैसला लिया गया है। शहर में भी कई तंजीमी इदारों की जानिब से एहतजाज किया जा रहा है। कांग्रेस की हुकूमत है तो कांग्रेस के 2 जिले वजीर भी बेलगाम में मौजूद हैं। कुछ लोगों ने तो सोशल मीडिया पर पोस्ट वायरल की हुई है कि मीडिया को पूछो, इकबाल जगाती को पूछो, क्या इकबाल जगाती मिनिस्टर है? लिहाजा हमारा काम है जितना मुमकिन हो सके आवाम के हक में आवाज उठाना। लाइट बिल को लेकर जो भी हुकूमत की गाइडलाइन रहेगी, अगर आवाम के हक में बेहतर नहीं है तो जरूर आवाज उठाई जाएगी और सत्ता से सवाल जरूर पूछेंगे, भले भाजपा हो या कांग्रेस। खैर, बेलगाम में सतीश जारकीहोली, लक्ष्मी हब्बाकर और एमएलए आसिफ राजू सेठ हैं। आवाम को मुत्तहिद होकर सवाल पूछना होगा और सवाल का जवाब देना उनकी जवाबदेही है। अगर भाजपा ने यूनिट में मनमानी इजाफा किया है तो उसे रद्द करने का भी फैसला लिया जा सकता है। बेलगाम को उबली से स्कॉम वालों को बुलाकर पहले की तरह बिल देने पर बेलगाम में रहने वाले वजरात दबाव बनाए या हुक्म दे क्यों नहीं मानेंगे? लिहाजा जो अफरा तफरी का माहौल देखने को मिल रहा है इसे फौरी तौर पर कांग्रेस हुकूमत की जानिब से हल करें। कर्नाटक चुनाव के बाद पूरे मुल्क की उम्मीदें बढ़ी हैं। मध्य प्रदेश में भी कांग्रेस ने गारंटी का ऐलान किया है, पर कर्नाटक में अभी गारंटी पर अमल करने से पहले ही आवाम में नाराजगी न हो इसका ख्याल कांग्रेस हुक्मरानों की जानिब से होनी चाहिए, बजाय यहाँ वहाँ जाने से आवाम सीधा कांग्रेस के बड़े कायदों और अवामी नुमाइंदों के पास जाकर इनसे तबादले ख्याल करे। कई जगहों पर तो हाथापाई की नौबत देखी जा रही है। भाजपा इसी के इंतजार में है, बम्बई सरकार ने ही फैसला लिया हो, पर इसे रद्द करना अब कांग्रेस की हुकूमत का काम है। वैसे भी अब अंधभक्तों की परेशानी में और इजाफा होने वाला है, क्योंकि यही वो अंधभक्त थे जिन्होंने पेट्रोल 500 रुपए लीटर क्यों ना हो हम भरेंगे कहा था, लेकिन बिजली के झटके से सबसे ज्यादा यही लोग तिलमिला रहे हैं। कुछ लोग समाज में ऐसे भी देखे जा रहे हैं जहाँ गैस, पेट्रोल, डीजल, दूध, यहाँ तक की सब्जी की कीमतें भी आसमान छू रही थी तो किसी को सड़क पर उतर कर एहतजाज करने की हिम्मत नहीं थी। इसका मतलब ये जरूर नहीं है कि कांग्रेस की हुकूमत में भी मनमानी महंगाई को इजाजत दी जाए। कांग्रेस ने मुफ्त राशन, मुफ्त बिजली, 2000 रुपए हर घर की बुजुर्ग खवातीन को वगैरह योजनाओं का ऐलान किया था। लोग महंगाई से परेशान थे, बेरोजगारी अपनी तारीखी मियार पर पहुंच चुकी थी, लिहाजा लोगों ने धर्म जात पात से ऊपर उठकर अच्छी जिंदगी, बेहतर खुशहाल जिंदगी के लिए धर्म की राजनीति करने वाली भाजपा को इख्तदार से हटाया। लिहाजा मध्य प्रदेश में भी हो सकता है ये तमाम गारंटी आवाम पर असरअंदाज हो और यहाँ भी भाजपा को शिकस्त दी जाए, लेकिन कर्नाटक में अचानक बिजली के झटके से लोग सदमे में पहुंचे हुए हैं। भाजपा इसी को बहाना बनाकर फर्जी योजनाओं का ऐलान कहते हुए मुख्तलिफ प्रोपोगंडा कर रही है, जबकि खुद ही इसके लिए जिम्मेदार है। आवाम सड़कों पर उतरने से पहले कांग्रेस के तमाम लीडरान को इसका हल निकालना होगा, वरना कांग्रेस को लेकर नाराजगी का फायदा
फिर से फिरका परस पार्टियां उठा सकती है, इतना जरूर है। आज का मौजू कैसा लगा इस पर जरूर कमेंट करें। इत्तेहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया। अल्लाह हाफिज़। FESC ಅನ್ನೋದು ಫ್ಯೂಯಲ್ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕಾಸ್ಟ್, ಮತ್ತೆ ನಾವು ಪವರ್ ಪರ್ಚೇಸ್ ಕಾಸ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಆಗುವಂತ ಬದಲಾವಣೆಗಳು, ನಾವು ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಏನು ಬದಲಾವಣೆ ಆಗುತ್ತೆ ಆ ವ್ಯತ್ಯಾಸದ ದರನ, ಅದು ಪಾಸಿಟಿವ್ ಅಂದರೆ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದರೆ ಗ್ರಾಹಕರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಹೊರೆಯಾಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ನಾವು ಅದನ್ನು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿ ಗ್ರಾಹಕರ ಮೇಲೆ ಅದನ್ನು ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆ ಹೊರೆ ಏನಾದರೂ ಕಡಿಮೆ ಆಗಿದರೆ ನಾವು ಅದನ್ನು ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಪಾಸ್ ಆನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದನ್ನು FESCs ನಾವು ಏನು ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಆ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸ್ತೀವಿ, ಸರಬರಾಜು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದರ ಮೇಲೆ ಅದು ಅವಲಂಬಿತವಾಗಿರುತ್ತದೆ. ಇದು ನಾವು ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಹೊರೆಯಾಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಏನು ನಾವು ಅದನ್ನು ಆದೇಶ ಇರುತ್ತೆ ನನ್ನ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ನಾವು ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಪಾವತಿಸಲು ವಿನಂತಿಸ್ತೀವಿ. ಇದು ನಮ್ಮ ಘನ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಉಚಿತ ವಿದ್ಯುತ್ ಯೋಜನೆ. ಅಂದರೆ ಯಾರು ಗೃಹ ಬಳಕೆಗೆ ಅಥವಾ AEH ಆಲ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಹೋಮ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಗೃಹ ಬಳಕೆಗೆ ಮಾತ್ರ ಯಾರು ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, 199 ಯೂನಿಟ್ಟು, 200 ಯೂನಿಟ್ ಒಳಗಡೆ ಇರಬೇಕು, ಅದು 200 ಯೂನಿಟಿಗೆ ಮೀರದಂತೆ ಯಾರು ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರದ್ದು ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷದ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಮಾಡಿ ಸರಾಸರಿ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ನಾವು ಅದನ್ನು ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಮಾಡಿದ ವಿದ್ಯುತ್ತಿಗೆ 10% ಅಧಿಕವಾಗಿ ಅವರು ಉಚಿತವಾಗಿ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ಬೋದು. ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಗ್ರಾಹಕರು 160 ಯೂನಿಟ್ಟು ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಆಗ ಅವ್ರಿಗೆ 10% ಪ್ರಮಾಣದ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಅವರಿಗೆ ಉಪಯೋಗಿಸೋದಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು 160 16 ಯೂನಿಟ್ಟು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಅವರು ಉಪಯೋಗಿಸ್ಬೋದು. ಅಂದರೆ 176 ಯೂನಿಟ್ವರೆಗೂ ಅವರು ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಬಳಕೆ ಮಾಡ್ಬೋದು. ಇದು ಕೇವಲ ಗೃಹ ಬಳಕೆಗೆ ಮತ್ತು ಆಲ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಹೋಮ್ಗೆ ಮಾತ್ರ, ಗೃಹ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಮಾತ್ರ. ಇದನ್ನು ಅವರು ನಾವು June 15 July 15 ನಾವು ಸೇವಾ ಸಿಂಧು ಅಂತ ಒಂದು ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ತಂತ್ರಾಂಶ ಇದೆ, ಗ್ರಾಮವನ್ನಂತಿದೆ, ಈ ಒಂದು ಎಲ್ಲ ತಂತ್ರಾಂಶದ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಅವರು ಅಲ್ಲಿ ಅವರ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡನ್ನು, ನಮ್ಮ ಏನು ಬಿಲ್ಲಿದೆ ಆ ಬಿಲ್ಲಿನ ಅಕೌಂಟ್ ಐ ಡಿ ಅಥವಾ RR ನಂಬರನ್ನು ಲಿಂಕ್ ಮಾಡಬೇಕು. ಅವರು ಅದನ್ನು ನಮಗೆ ಕೋರಿಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ಅದನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಉಚಿತ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು, ಜುಲೈ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಏನು ಅವರು ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆಗಸ್ಟ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಲ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಒಂದಿನ ಆ ಮನೆಗೆ ನಾವು ಬಿಲ್ಲನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ, ವಿತರಿಸ್ತೀವಿ. ಅವ್ರಿಗೆ ಆಗಸ್ಟ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ದಿನ ನಾವು ಬಿಲ್ ವಿತರಿಸ್ತೀವಿ ಅದು ಜುಲೈ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಉಪಯೋಗಿಸುವಂಥದ್ದು. ಆ ಜುಲೈ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅವ್ರು ಏನು ಅವರು ನಿಗದಿತ ಪ್ರಮಾಣ ಇದೆ, ಒಂದು ವರ್ಷದ ಸರಾಸರಿ ಇದೆ 160 ಯೂನಿಟ್ಟು, 160 ಯೂನಿಟ್ಗೆ ಪ್ಲಸ್ 16 ಯೂನಿಟ್ ಸೇರಿ 176 ಯೂನಿಟನ್ನು ನಾವು ಅದನ್ನು ಒಂದು ಮಿತಿನ ದಾಖಲು ಮಾಡಿರ್ತೀವಿ. ಅವರು ಅದರೊಳಗಡೆ ಎಷ್ಟೇ ಉಪಯೋಗಿಸಿದ್ರೂ ಅದು ಉಚಿತ 176 ಯೂನಿಟ್ವರೆಗೂ. ಅಂದರೆ ಆ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಅಪ್ ಟು ಇದು 200 ಯೂನಿಟ್ವರೆಗೂ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಹೋದ ವರ್ಷ ಏನು ಉಪಯೋಗಿಸಿದ್ರು ಅದರ ಮೇಲೆ ಮಾನದಂಡ ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷದ ವಿದ್ಯುತ್. ನಮಗೆ ಏನಾಗಿದೆ, ಪ್ರತಿ ವರ್ಷ ವಿದ್ಯುತ್ ದರ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಆಗುತ್ತೆ. ವಿದ್ಯುತ್ ದರ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಈಗ ಈ ಸಾರಿನೂ ಈ ವರ್ಷನೂ ಪ್ರಸಕ್ತ ವರ್ಷ April 1 2023 ಪೂರ್ವಾನ್ವಯವಾಗುವಂಥ ವಿದ್ಯುತ್ ದರ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಆಗಿದೆ. ಇದು ನಾವು May 12 ನಮಗೆ ನಮ್ಮ ಏನು ಕರ್ನಾಟಕ ವಿದ್ಯುಚ್ಛಕ್ತಿ ನಿಯಂತ್ರಣ ಆಯೋಗ ಇದೆ ಅದು ದರ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಆದೇಶನ May 12 ನಮಗೆ ಅದನ್ನು ಹೊರಡಿಸಿ ನಮಗೆ ಅದು ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಏಪ್ರಿಲ್ದು ಮತ್ತು ಮೇದನ್ನು ನೀವು ಪೂರ್ವಾನ್ವಯ ಆಗುವಂತೆ ನೀವು ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ ಅದನ್ನು ಕಟ್ಟಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಸಾರಿ ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರಿಗೆ ಹೊರೆ ಅಂತ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅದು 2 April ಮತ್ತು May ಏನು ವ್ಯತ್ಯಾಸದ ಹಣ ಇತ್ತು ದರ ಪರಿಷ್ಕರಣೆಯಿಂದ ಅದನ್ನು ನಾವು ಈ ತಿಂಗಳು ಬಿಲ್ನಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ. ಇದು ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು ಬಿಲ್ನಲ್ಲಿ ಈ ಏನು 2 ಪರಿಷ್ಕರಣೆದು ವ್ಯತ್ಯಾಸ ಇತ್ತು ಅದು ಬರೋದಿಲ್ಲ, ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು ಈ ಹೊರೆ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ಪ್ರಕಾಶ್ ವಿ, ಮುಖ್ಯ ಇಂಜಿನಿಯರ್, ವಿದ್ಯುಚ್ಛಕ್ತಿ, ಬೆಳಗಾವಿ ವಲಯ.